एक प्रश्न, मेट्रोची ट्रायल झाली, खूप घाई घाईने हा निर्णय घेतला का तुम्ही दोघंही कोल्हापूरच्या दौऱ्यावर होता, देवेंद्र फडणवीस तुम्ही? मी मेट्रो कंपनीचा या ठिकाणी निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली येऊन काम करायचं असलं तर आम्हालाही दबाव निर्माण करता येतो. असं आहे, 11,000 कोटीची ही मेट्रो आहे, 6,000 कोटी केंद्र सरकारने गॅरंटी दिल्यानंतर लोन मिळाले, म्हणजे केंद्राची द्यायचे, कारण तुम्ही ते भरले नाही तर ते केंद्राने द्यायचे असतात. 2,000 कोटी प्रत्यक्ष काढून दिले, 11,000 कोटीमध्ये 8,000 कोटी ज्यांची आहे त्या मोदींचा फोटो नाही काढतो आपला, एवढं राजकारण कशाने करतो? आणि काय लोकांना कळत नाही का की ही मेट्रो कोणी आणली? 16 साली तुम्ही होतात काय? हा शिवसेना होती, पण मग अजित पवार होते काय? 16 साली ही मेट्रो सॅक्शन झाली, मोदीजीने ही मेट्रो सॅक्शन केली, देवेंद्रजीने सगळ्या परवानग्या देशात केल्या, मग कामाला सुरुवात झाली. आणि आता पूर्ण होताना तुम्हाला एवढं पण मोठं खर्च येत नाही. सगळं म्हणजे सदा तुमचा समज असेल की सोशल मीडियामधून हे दाखवलं की पवारांच्या हस्ते पवारांच्या हस्ते, लोक म्हणतील पवारांच्या हस्ते पवार होतं का? हे काय चुकीचं आहे. आणि त्यावेळी आम्ही मेट्रोला ठटकावून सांगणार आहे की ह्यापुढे कुठलाही कार्यक्रम विदाऊट देवेंद्रजी झाला तर आम्ही तो कार्यक्रम होऊ देणार नाही. आणि विशेषतः शेवटचा कार्यक्रम असेल त्यांना मोदीजींना बोलवावंच लागेल. आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्ही फुकटचे उद्घाटन करत होते, आम्ही फुकटचं मागतोय का? म्हणजे आम्ही केलं तेव्हा स्तुती कोणाला नको असते. परमेश्वराची जेव्हा आपण आरती करतो ती स्तुतीच आहे ना, ए दुर्गामध्ये ए दुर्गामध्ये, म्हणजे काय तर ती काही स्तुतीच लागते. आम्ही ते माणसं आम्ही करायचं आणि तुम्ही श्रेय, पण आम्ही काय म्हणतोय का तुम्ही तुमच्या हस्ते नको. बापट साहेब खासदार आहेत ते नाही, माझ्या मतदारसंघात कार्यक्रम तर मी नाही, तरी आम्ही मन मोठं केलं वाटताना म्हटलं की आपण चांगल्या विकासाच्या कामात गडबड करा नको. आपण आता दोघे जण सहभाग आहोत, दोघे सहभाग आहोत. आणि आम्ही आता दीक्षितांना सांगणार आहे पुष्पर दबाव आहे तो आम्ही दबाव आणा, म्हणजे आणता येतो आम्हाला, आम्ही काय सोडणार नाही. त्यामुळे मुळात झालेल्या कार्यक्रमाचा निषेध यापुढे केलं तर आम्ही खपवून घेणार. दादा, पुण्यातही निर्बंध अजूनही शिथिल झाले नाही आहेत. गेल्या बैठकीमध्ये अजित पवार म्हणले की सोमवारपासून निर्बंध शिथिल होतील. मी आता स्वतः या शहरातल्या व्यापाऱ्यांचं नेतृत्व करणार आहे. उद्या आंदोलन होणार, त्यात सहभागी होणार, नेतृत्व करणार मी. म्हणजे व्यापाऱ्यांना जर असं वाटत असेल की मग याच्यामध्ये राजकारण नको तर त्यांनी चालवावं, पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला आमचा सपोर्ट आहे. चाललंय काय? किती दिवस तुम्ही व्यापार बंद ठेवणार? किती दिवस जनजीवन बंद ठेवणार? 2 वॅक्सिन घेतल्यानंतर माणसाने बाहेर पडायचं नाही, परत त्याने त्याचा मास्क लावला पाहिजे, त्याने त्याचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. काय लॉजिक आहे? दारूची दुकानं चालू ठेवायची, किराणा दुकानाची बंद ठेवायची, कपड्याची दुकानं बंद ठेवायची, मग त्यांना दर महिन्याला 25,000 रुपये अनुदान द्या. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांनी जर अशी इच्छा व्यक्त केली, कारण त्याचे त्यातसुद्धा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असतात, त्यामुळे त्यांना बीजेपी नको असेल, आमचा काही आग्रह नाही. आम्ही आंदोलन जीवी नाही आहे, आंदोलन झालंच पाहिजे मग बातमी आली पाहिजे, पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. दुकानं पुन्हा एकदा नियमितपणे सुरू झाली पाहिजेत. हो, मरतील गो लोक. माझा सहाय्य किती असेल आतमध्ये कुठेतरी राहुल देशपांडे, कौतुकाने बायकोला हवा म्हणून एक स्टॉल काढून दिला, त्याने 3-3.5 लाख रुपये घातले. रोज पहिले तर बंद, पण 4 वाजता बंद, रोज 7-8 हजाराचा गरला आल्याशिवाय त्याचा ब्रेक येऊन येत नाही. म्हणजे त्याने 3-3.5 लाख रुपये नातेवाईकडून घेतल्या तर काय आत्महत्या करून घेते ते काय?